नमस्कार मित्रांनो, वैशाली मुळे या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. दिवाळी जवळ आली आहे तर आज आपण चकलीची भाजणी करूया. तर चकलीच्या भाजणीसाठी मी इथे 1 किलो तांदूळ घेतले आणि त्याच्यासाठी चण्याची डाळ घेतली आहे, ही 1/2 किलो घेतली आहे मी. 1/2 किलो उडीद डाळ घेतली आहे, 200 ग्रॅम गहू घेतलेत आणि 100 ग्रॅम जिरे घेतलेत. तुम्हाला जर जास्तीची भाजणी करायची असेल तर तुम्ही हे साहित्य दुप्पट प्रमाणात घेऊ शकता. तर आता आपण गॅस ऑन करूया आणि तांदूळ भाजून घेऊया. कढई गरम झाली आता आपली, आता आपण तांदूळ घालून घेऊया. हे तांदूळ 1 किलो आहेत, आपण 2 भागामध्ये भाजून घेऊया. जास्त लाल होऊन नाही द्यायचे, साधारण गरम करायचे. तांदूळ भाजून झालेत आता आपले, तुम्ही इथे पाहू शकता. हे पहा, असे भाजायचे. आपण काढून घेऊया आणि दुसरे घालूया. आता हे उरलेले आपण घालून घेऊया. ते हे सुद्धा असेच भाजायचे. हे तांदूळ मी बासमती तुकडा घेतलं आहे. तुम्हाला जे हवे असतील ते तांदूळ तुम्ही घेऊ शकता. आता हे पहा, झालेत आता भाजून. आपण काढून घेऊया आणि चण्याची डाळ भाजून घेऊया. चण्याची डाळ सुद्धा नॉर्मल भाजून घ्यायची, जास्त लाल करायची नाही. चण्याची डाळ आता भाजून झाली आपली, तुम्ही इथे पाहू शकता कशी भाजली आहे ती. ही अशी गव्हाळ भाजायची आहे, जास्त भाजायची नाही. आपण आता काढून घेऊया. आता उडदाची डाळ घालून घेऊया. ही मी 1/2 किलो उडदाची डाळ घेतली. तुम्ही जर 2 किलो तांदूळ घेतले तर तुम्हाला 1/2 किलो उडदाची डाळ घ्यावी लागेल. प्रमाण बरोबर घ्यायचं म्हणजे चकली छान होते. उडदाची डाळ इथे भाजून झाली आपली, आता आपण काढून घेऊया. हे जे 200 ग्रॅम गहू घेतलेत ते भाजायचे नाहीत, असेच घालायचे.
आणि जिरे सुद्धा आपल्याला असेच घालायचे आहेत. आता तयार आहे आपली चकलीची भाजणी. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला किंवा माझा चॅनल जर आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. धन्यवाद.